हर वर्ष की तरह इस साल भी कल्याणपुर के उद्योगपति एकनाथ सेठ बालू मात्रे के निवास पर 5 दिनों के गौरी गणपति का आगमन हुआ था। चिंचपाड़ा स्थित गोपाल कृष्ण निवास कल्याणपुर में ये गौरी गणपति का शानदार आयोजन किया गया था। मात्रे परिवार सुबह शाम पूजा आरती प्रसाद भंडारे में लीन रहा, 5 दिनों से बापा की भक्ति में मग्न रहे। परिवार ने 6ठे दिन गणेश घाट पर बापा की मूर्ति विसर्जित किया। इस साल की गणेश मूर्ति को जासबंदी के पुल पर विराजमान किया गया था। गौरी माता की मूर्ति को राज सिंहासन पर विराजमान किया गया था। ये सजावट शरद मात्रे, चंद्रशेखर मात्रे, सुरेखा मात्रे, प्रकाश देसेकर, अशोक मात्रे, वंदना मात्रे, शोभा देसेकर तथा चंद्रकांत लाल ने निर्माण किया था। यहाँ पर अन्य भक्तों के अलावा बापा की मूर्ति के दर्शन मात्र के लिए भूमिपुत्र पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मोटे भी उपस्थित थे। सालाबाद परमाडे आमच्या चिंचपाडा गावात एकनाथ बालू मात्रे आमच्या घरी सालाबाद परमाडे आता गणपती आधी येत होते, आता त्याच्यानंतर गौरी सुद्धा यायला लागली। आता गौरीला जवळजवळ 20 वर्ष झाले, 20 वर्ष पूर्ण होत आहे आणि सालाबाद परमाडे असंच साजरा गौरीचा गणपतीचा आमच्या घरी होत असतो आणि अनेक पाहुणे मंडळी या ठिकाणी दर्शनाला येत असतात, गावकरी येत असतात, असे अनेक मान्यवर या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि भूमिपुत्र पार्टीचे अध्यक्ष मोठे या ठिकाणी संजय मोठे या ठिकाणी आलेले, चंद्रकांत मोठे ते सुद्धा या ठिकाणी दर्शनाला गौरी मातेचे आलेले आहेत। तसेच आमचे नातलग सर्व मित्रमंडळी या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि असा साजरा दरवर्षी आमच्याकडे होत असतो। मी गौरी मातेला आणि गणपती बाप्पाला प्रार्थना करेन की येणाऱ्या सर्व भक्ती भक्तांना सुख समृद्धी आणि भरभरी लाभो अशी गौरी माते चरणी प्रार्थना गणपती बाप्पा समोर प्रार्थना। एवढं बोलून माझे दोन शब्द लावतो।